हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील दहा प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत आणि स्पेशल वनरक्षित भरतीसाठी बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित बनवलेला हा माझा सहावा व्हिडिओ आहे याच्या आधीचे पाच व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल तसेच बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये बेसिक मीडियम ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडून दिलेली आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला ढरपोच हे पुस्तक मिळून जाईल चला तर मग या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण तर पहिला प्रश्न आहे पुढे दिलेल्या विधानापैकी दोन विधाने परस्परांशी सुसंगत नाहीत ते कोणते ओळखा आता आपल्याला या ठिकाणी चार विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी दोन विधानं परस्परांशी सुसंग्रत आहेत आणि दोन विधानं परस्परांशी विसंगत आहेत मग आपल्याला सुसंगत नाहीत म्हणजेच विसंगत कोणते ते ओळखायचं आहे पहिलं विधान आहे सर्व मुले दूध पितात दुसरं विधान आहे काही मुले दूध पितात तिसरं विधान आहे कोणतेही मुले दूध पित नाहीत आणि चौथं विधान आहे काही मुले दूध पित नाहीत आता इथे आपण संबंध लावण्याचा प्रयत्न करू पहिलं विधान दिलं आहे सर्व मुले दूध पितात आणि तीन नंबरचं विधान आहे कोणतेही मुले दूध पित नाहीत तर यांचाच परस्परांशी संबंध नाही लागू शकत कारण जर आपण म्हटलं सर्व मुले दूध पितात तर कोणतेही मुले दूध पित नाहीत असं म्हणू शकत नाहीत आता दुसरं आणि चौथं विधान पहा काही मुले दूध पितात काही मुले दूध पित नाहीत ही दोन विधानं योग्य आहेत पहा सुसंगत आहेत परस्परांशी म्हणजे जेव्हा आपण काही असं म्हणतो की काही मुले दूध पितात त्याचाच अर्थ काही काही मुले दूध पित नाहीत म्हणजे ब आणि ड ही विधानं परस्परांशी सुसंग्रत आहेत परंतु अ आणि क्र ही जी दोन विधानं आहेत ही परस्परांशी विसंगत आहेत कारण सर्व मुले दूध पितात म्हणलं तर कोणतेही मुलं दूध पित नाहीत असं होऊच शकत नाही मग परस्परांशी सुसंगत नाहीत अशी विधानं विचारलीत तर अ आणि क्र ही दोन विधानं परस्परांशी सुसंग्रत नाहीत म्हणून त्याचं उत्तर आहे तीन नंबरचं अ आणि क त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आणि हे जर कुणाच्या लक्षात आलं नसेल तर परत एकदा रिव्ह म्हणजे परत एकदा व्हिडिओ पाहून व्यवस्थित समजून घ्या त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे एका चौकोनी टेबलाच्या शेजारी चार व्यक्ती बसलेल्या आहेत राम समोरून सूर्य रामच्या समोरून सूर्य उरवत होता संदीपच्या समोर आकाश बसला आहे रोहन कोणत्या दिशेला तोंड करून बसला आहे आता आपण आधी एक टेबल काढूयात र समजा हा टेबल आहे या ठिकाणी रामच्या समोरून सूर्य म्हणजे आता ही आपण पूर्व दिशा जर मानली तर सूर्य या दिशेला उजवेल मग राम इथे बसलेला आहे पुढे काय दिलं आहे संदीपच्या समोर आकाश आहे समजा इथं संदीप आहे संदीपच्या समोर आकाश आहे मग आकाश या ठिकाणी झाला किंवा संदीप ठाले आला तर आकाश वर जाईल हे समोरासमोर बसलेत मग शिल्लक ही एकच बाजू राहिली म्हणजे तिथं तोंड बसलेलं आहे रोहन बसलेलं आहे आणि या प्रत्येकाचं तोंड हे एकमेकांच्या समोर आहे We गillian, we time, so variety, तर रोहन कोणत्या दिशेला तोंड तो बसला आहे तर रोहन या दिशेला तोंड तुरून बसलेला आहे आणि रामच्या समोर सूर्य उगवतो होतो म्हणजे रामच्यासमोरची दिशा पूर्व आहे आणि रामच्या समोर रोहन आहे म्हणजे रोहनचा चेहरा कोणत्या दिशेला असणार आहे पश्चिम दिशेला असणार आहे किती नंबरचं ऑप्शन आहे दोन नंबरचं उत्तर आहे पश्चिम हे त्याचं उत्तर आहे कारण ही जर पूर्व दिशा असेल तर ही कोणती असणार आहे पश्चिम असणार आहे म्हणून त्याचं उत्तर पश्चिम आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूयात आपण महेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती आता मुलीचं तीन वर्षापूर्वीचं वय चार वर्षे आहे मग आजचं वय किती झालं चार आधी तीन बरोबर सात वर्षे था हे झालं मुलीचं आजचं वय पुढे काय दिलं आहे की पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे मग पत्नीचं वय झालं सात गुणिले पाच बरोबर पस्तीस पुढे काय दिलं आहे महेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठं आहे मग हे पत्नीचं वय पस्तीस आलं महेश, पत्नी पस महेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठं आहे मग पस्तीस आधीत पाच किती आलेलं आहे चाळीस हे आपलं उत्तर आहे चार नंबरचं उत्तर आहे चाळीस तर तीन वर्षापूर्वी मुलीचं वय चार वर्ष होतं म्हणून आजचं वय चार आधी तीन बरोबर सात पत्नीचं वय सात गुणिले पाच बरोबर पस्तीस आणि महेश आणि हे सात गुणिले पाच ट्रा केलं तर पत्नी मुलीच्या वयाच्या पाचपट आहे मग पासपोर्ट म्हणजेच पाचने गुणावला जेव्हा सात गुणिले पाच आणि ते झालं पस्तीस आणि महेश पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठं आहे पस्तीस आधी पाच बरोबर चाळीस हे आपलं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रवी शंभर पायऱ्या चढून एका देवालयात जातो त्याने जाताना प्रत्येक पायरीवर तिच्यात प्रमाणत्रा एवढे सॉरी त्याच्यात प्रमाणत एवढे फूल ठेवल्यास त्याला एकूण किती फुले सोबत घ्यावी लागतील आता या ठिकाणी पायऱ्या एकूण शंभर आहेत आणि पहिल्या पायरीवर एक फूल ठेवलेलं आहे दुसऱ्या पायरीवर दोन फुलं कारण जेवढ्या प्रमाणाची पायरी आहे तेवढेच फुलं त्याने ठेवलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिल्या क्रमावर शंभर नैसर्गिक संचांची बेरीज ठरायची आहे कारण पहिल्या पायरीवर एक फूल दुसरीवर दोन फूल तिसरीवर तीन फूल या पद्धतीनं शेवटच्या म्हणजे शंभराव्या पायरीवर शंभर फुलं येतील मग पहिल्या क्रमावर शंभर नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी टळतो आपण तर, तर दिलेली शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले त्यानंतर लजेचे येणारी नैसर्गिक संख्या ती आहे एकशे एक एच भाजीले दोन मग दोनने शंभरला पन्नासचा भाग जातो आणि पन्नास गुणिले एकशे एक केलं तर उत्तर येते पाच हजार पन्नास हेच आपलं उत्तर आहे तर दोन नंबरचं उत्तर आहे पाच हजार पन्नास जी या स्वरूपाचा प्रश्न आला तर जेवढ्या पायऱ्या दिलेल्या आहेत ती संख्या आणि त्यानंतर लजेच येणारी संख्या यांचा ऋणाटाळ ठरायचा आणि भाजीले दोन ठरायचं जे काय उत्तर येईल तेच आपलं उत्तर असतं त्यानंतरचा प्रश्न आहे पन्नास मीटर अंतरावर झाडे लावायचे आहेत प्रत्येक दोन झाडांमध्ये पाच मीटरचे समान अंतर असावे तर पन्नास मीटर अंतरामध्ये एकूण किती झाडे लावावे लागतील तर याचा फॉर्म्युला असा आहे की एकूण झाडेबरोबर एकूण आंतर भाजीले दोन झाडांमधील अंतर आधीच एक मग एकूण झाडेबरोबर एकूण अंतर आहे पन्नास मीटर म्हणून अंशस्थानी पन्नास दोन झाडांमधील अंतर आहे पाच मीटर म्हणून छेदस्थानी पाच अधिक एक असा तो फॉर्म्युला आहे की एकूण झाडे पन्नास दोन झाडांमधील अंतर पाच अधिक एक मग पाचने पन्नासला दहाचा भाग जातो दहा आधीचे एक बरोबर अठरा हे आपलं उत्तर आहे किती नंबरचं ऑप्शन आहे तीन नंबरचं उत्तर आहे अठरा तर हा फॉर्म्युला पाठस् ठराची एकूण झाडे बरोबर अंशस्थानी एकूण अंतर छेदस्थानी दोन झाडांमधील अंतर आधीच एक तर एकूण अठरा झाडे लावता येतील आणि वनरक्षकसाठी बुद्धिमत्ता चाचणी आहे तर विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवरच बुद्धिमत्ता चाचणीचे एकूण पंचेचाळीस व्हिडिओ आहेत प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर म्हणजे विठ्ठल जोशी हे चॅनल ओपन करा प्लेलिस्टमध्ये जा तिथे बुद्धिमत्ता चाचणीची प्लेलिस्ट ओपन करा पंचेचाळीस व्हिडिओ सेपरेट बुद्धिमत्ता चाचण्याचे आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला वनरक्षेतसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे त्यान संदीपचा जन्म पाच जून एकोणीसशे शहात्तर रोजी गुरुवारी झाला त्याचे आईवडील त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला एक चित्रपट पाहायला जातात परंतु त्याचा वाढदिवस रविवारी व सोमवारी आल्यास ते चित्रपट पाहू शकत नाहीत तर पहिल्या दहा वाढदिवसात त्याचे आईवडील एकूण किती चित्रपट पाहतील तर या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे पाच जून एकोणीसशे शहात्तरला मग पहिला वाढदिवस साजरा होईल सत्याहत्तरला दुसरा अठ्ठ्याहत्तरमध्ये तिसरा एकोणऐंशीमध्ये चौथा ऐंशीमध्ये पाचवा वाढदिवस एक्क्याऐंशीमध्ये सहावा वाढदिवस ब्याऐंशीमध्ये सातवा वाढदिवस त्र्याऐंशीमध्ये आठवा वाढदिवस चौऱ्याऐंशीमध्ये नववा वाढदिवस पंच्याऐंशीमध्ये आणि दहावा वाढदिवस शहाऐंशीमध्ये साजरा होईल मग आता सर्वात आधी आपल्याला एकोणीसशे शहात्तर हे लीप वर्ष आहे परंतु पाच जून तारीख दिलेली आहे म्हणून जे एकोणतीस फेब्रुवारी आहे तो ऑलरेडी लिहून गेलेला आहे म्हणून शहात्तरमधून सत्याहत्तरमध्ये जाताना एकच दिवस पुढे जावं लागेल मग सत्याहत्तर म्हणजे शहात्तरला गुरुवार आहे म्हणून सत्त्याहत्तरमध्ये शुक्रवारी आता सत्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर दोन्ही सामान्य वर्ष आहेत म्हणून सत्याहत्तरमधून अठ्ठ्याहत्तरमध्ये जाताना एकच दिवस पुढे जावं लागेल मग अठ्ठ्याहत्तरला शनिवार येईल एकोणऐंशीला रविवार येईल आता इथं एक रविवारी पिक्चर पाहत नाही रविवारी आणि सोमवारी म्हणून एकोणऐंशीला तो पिक्चर पाहणार नाही त्याच्या आईवडील रविवार आहे ऐंशीला सोमवार येईल त्यानंतर एकट्या म्हणजे सोमवारीसुद्धा पिक्चर पाहणार नाहीत रविवारी आणि सोमवारी हे दोन दिवस पिक्चर पाहत नाहीत मग एकोणऐंशीमध्ये पिक्चर पाहणार नाहीत ऐंशीमध्ये पिक्चर पाहणार नाहीत त्यानंतर पुढे काय दिलं आहे आपल्याला एक्क्याऐंशीमध्ये आपल्याला दोन दिवस पुढे जावं लागेल तो येणार आहे मंगळवार कारण ऐंशी हे लीप वर्ष आहे लीप वर्षातून पुढे जाताना दोन दिवस म्हणजे मंगळवार येईल त्यानंतर सॉरी इथे मिस्टेक झाली माझी एकोणऐंशीमधून ऐंशीमध्ये जाताना दोन दिवसांपुढे जावं लागेल एकोणऐंशीला आपलं ला इथं रविवार आलेला आहे तर इथं सोमवार नाही येणार ना इथं मंगळवार येणार आहे त्याचं कारण सांगतो की पाच जून म्हणजे सामान्य वर्षातून लीप वर्षात जाताना एथ मार्च म्हणजे सामान्य वर्षातील एट मार्च ते एकतीस डिसेंबरपर्यंतच्या कोणत्याही तारखेचा दिवस त्यानंतर लगेच आलेल्या वर्षात त्याच तारखेला दोन दिवसांनी पुढे सरकतो मग एकोणऐंशीला रविवार आहे आणि तर पाच जून एकोणीसशे ऐंशीला मंगळवार येईल दोन दिवस पुढे जावं लागेल सॉरी तर इथं ते चित्रपट पाहतील मंगळवारी म्हणजे फक्त एकोणऐंशीला चित्रपट पा नाही पाहिला त्यांनी एक्क्याऐंशीला बुधवार येईल ब्याऐंशीला गुरुवार येईल त्र्याऐंशीला शुक्रवार येईल परत इथं दोन दिवस पुढे जातील म्हणजे इथं रविवार येईल चौऱ्याऐंशीला मग इथं पिक्चर पाहणार नाहीत म्हणजे आत्तापर्यंत दोन झाले पहा त्यानंतर पंच्याऐंशीला सोमवार येईल म्हणजे इथं पण पिक्चर पाहणार नाहीत आणि शहाऐंशीला मंडळवार येईल म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एकोणऐंशीला रविवार आला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सुद्धा रविवार आला आहे आणि पंच्याऐंशीला सोमवार आला आहे या तीन वर्षी ते पिक्चर पाहणार नाहीत मग दहा वाढदिवसामध्ये दहा दिवस होतात दहामधून तीन गेले तर राहिले किती एकूण सात चित्रपट ते पाहतील हे त्याचं उत्तर येईल तर हे सर्व नियम तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर विठ्ठल जोशी या युट्यूब चॅनेलवरच ट्रालमापनचे पाच व्हिडिओ आहेत माझे स्वतःचे ते पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल याचं उत्तर येते सात कारण दहा वाढदिवस म्हटल्यानंतर दहा दिवस झाले परंतु त्यापैकी तीन दिवस ते पिक्चर पाहणार नाहीत म्हणून त्याचं उत्तर येणार आहे सात त्यानंतरचा सा प्रश्न आहे रेश्मा मीनाला म्हणाली मी काल मंदिरात ज्या मुलीला भेटले ती माझ्या मित्राच्या आईच्या दिराची सर्वात लहान मुलगी होती तर त्या मुलीचे रेश्माच्या मित्राशी नाते काय आता इथे पहा रेश्मा मीनाला म्हणाली की मी काल मंदिरात ज्या मुलीला भेटले ती माझ्या मित्राच्या म्हणजे रेश्माच्या मित्राच्या आईचा दीर आता रेश्माच्या मित्राच्या आईचा दीर म्हणजे आईच्या पतीचा लहान भाऊ ची सर्वात लहान मुलगी मग याचाच अर्थ काय की मित्राची आईचे पती म्हणजे आणि हे दीर हे दोर्र भाऊ झालेले आहेत मग आणि हा जो दीर आहे हा मित्राचा चुलता झालेला आहे मग चुलत्याची मुलगी ही कोण असते चुलत बहीण असते म्हणून याचं उत्तर आहे चुलत बहीण परत एकदा सांगतो की मित्राच्या आईच्या दिराची सर्वात लहान मुलगी मग मित्राच्या आईचा दीर म्हणजे या मित्राचा चुलता झाला आणि त्या चुलत्याची मुलगी म्हणजेच त्या मित्राशी तोंड झालेली आहे चुलत बहीण चार नंबरचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एल झेड पी व्ही टी आर एच एन असं दोन दोन अक्षरांचे डट असतील तर सर्वात आधी पहिल्या पहिल्या अक्षरांचा संबंध लावायचा नंतर दुसऱ्या दुसऱ्या अक्षरांचा संबंध लावायचा तर इथं पहिल्या पहिल्या अक्षराचा संबंध आहे एलच्या नंतर यम एन ओ हे तीन अक्षर सोडून पी आलेलं आहे पी नंतर क्यू आर एस ही तीन अक्षर सोडून टी आलेला आहे टी नंतर यू ही डब्ल्यू ही तीन अक्षर सोडून एट्स आलेला आहे मग एट्सच्या पुढे जर तीन अक्षर सोडली तर डब एट्स वाय झेड ए ही तीन अक्षर सोडली तर पहिलं अक्षर बी सापडलेला आहे आपल्याला तर वायच्या पुढे ए धरायचा असतं असं या स्वरूपाच्या उदाहरणांमध्ये मग एक्सच्या पुढे तीन अक्षर सोडा वाय झेड आणि ए ही तीन अक्षरं सोडली तर काय आलं बी आता दुसरं अक्षर पहा झेडच्या आधी तीन अक्षर सोडून व्ही आले व्हीच्या आधी तीन अक्षर सोडून आर आले आरच्या आधी तीन अक्षर सोडून एन आले मग यांच्या आधी जर तीन अक्षर आपण सोडली एम के एल ही आय जे के एल एम एल के ही तीन अक्षर सोडली तर कोणता अक्षर येणार आहे जे म्हणून याचं उत्तर आहे बी जे म्हणजे पहिल्या अक्षरामध्ये तीन तीन अक्षर सोडून नंतरचं अक्षर आहे आणि दुसरे जे अक्षर आहेत झेड व्ही आर एन त्याच्यामध्ये पाठीमागची तीन अक्षरं सोडून म्हणजे उलटप्रमाणे तीन अक्षर सोडून अक्षर घेतलेली आहेत म्हणून उत्तर आहे बी जे त्यानंतरचा प्रश्न आहे आता हा समान संबंधाचा प्रश्न आहे समान संबंधाच्या उदाहरणामध्ये चार पदं असतात त्या चार पदांपैकी कोणतीही तीन पदं दिलेली असतात आणि एक पद विचारलेलं असतं जर तिसरं किंवा चौथं पद विचारलं असेल तर पहिल्या दोन पदांचा संबंध लावायचा शोधायचा आणि तो जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा असतो मग आता ॲ मीटर आणि विद्युत धारा याचा काय संबंध आहे की विद्युत धारा मोजण्याचं एकच हे ॲ मीटर आहे तसं होल्ट मीटर हे कशाचं मोजमाप करण्यासाठी वापरतात तर विभवांतर यांचं मोजमाप करण्यासाठी वापरतात म्हणून याचं उत्तर आहे दोन नंबर विभवांतर की विद्युत धारा मोजण्यासाठी जसं ॲ मीटर वापरतात तसं विभवांतर मोजण्यासाठी होल्ट मीटर वापरतात त्यानंतरचा शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला दहावा प्रश्न बत्तीस पन्नास बहात्तर अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठावीस प्रश्नचिन्ह आता इथं बत्तीस आणि पन्नासमध्ये अठराचा फरक आहे बत्तीस आधीत अठरा बरोबर पन्नास पन्नास आणि बहात्तरमध्ये बावीसचा फरक आहे पन्नास आधीत बावीस बरोबर बहात्तर बहात्तर आणि अठ्ठ्याण्णवमध्ये सव्वीसचा फरक आहे बहात्तर आधी सव्वीस बरोबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि एकशे अठ्ठावीसमध्ये तीसचा फरक आहे अठ्ठ्याण्णव आधी तीस बरोबर एकशे अठ्ठावीस मग आता इथं पा फरक चारने वाढत चाललं आहे अठरा बावीस सव्वीस तीस मग पुढे कितीचा फरक पाहिजे चौतीसचा मग एकशे अठ्ठावीस आधी चौतीस केलं तर आठ आणि चारची बेरीज आठांचार बाराशे दोन हातचाला एक तीन दोन पाचन एक सहा आणि एकला एक जशाच तसं म्हणजे एकशे बासष्ट हे आपलं उत्तर येणार आहे दोन नंबरचं उत्तर आहे की फरक चारने वाढत जातो मग फरत अठरा बावीस सव्वीस तीस चौतीस असा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील दहा प्रकारचे उदाहरणं पाहिलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच